सध्या तर आपल्या कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पण रुग्णांचा आकडा सेटल होताना दिसतोय. आता सध्या 11,000 आसपास ॲक्टिव्ह केसेस आहे. आपला डिस्चार्ज रेट 89% आहे. आपला पॉझिटिव्हिटी रेट पण कमी झालेला आहे. पॉझिटिव्हिटी रेट आता आपला 14% आलेला आहे आणि डेथ रेट आपला 1.19% आहे सध्या. आता आपण थर्ड लाटेच्या दृष्टीने पण आपण आता नियोजन आत्तापासूनच चालू केलं आहे. जे काही ऑक्सिजनबद्दल वगैरे प्रॉब्लेम्स येतात तर ते काही येऊ नये त्याच्यासाठी. आणि आपण एक जे हायकोर्टाचा रिझल्टमध्ये जी एक जागा होती विभा मॅकॅनो कंपनीची, तर त्याचा निकाल KDMC बाजूने लागल्यामुळे तिथे आता आपण एक कोविड हॉस्पिटल उभारतो आहे. तर त्याच्यामध्ये जवळजवळ आपले 221 ICU बेड आणि 360 ऑक्सिजन बेड असतील.